कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील ऊस तोडणी मुकादमांवर फसवणूक आणि विश्वासघात या 406 आणि 420 कलमाखाली शेकडो गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्यातील आरोपी हे प्रामुख्याने मराठवाड्यातील ऊस तोडणी मुकादम आणि कामगार आहेत। हे जे गुन्हे दाखल केलेले आहेत हे गृह मंत्रालयाच्या पुढाकारानं शिबिर भरवून हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे गुन्हे संपूर्णतः बेकायदेशीर असून हे तातडीनं रद्दबादल केले पाहिजेत। यासाठी दिनांक 12 जून रोजी मंत्रालयावरती लालबावटा ऊस तोडणी कामगार मुकादम आणि वाहतूकदार युनियनच्या वतीनं या आयटक प्रणित संघटनेच्या वतीनं प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। वास्तविक पाहता साखर कारखाना वाहतूकदार मुकादम आणि ऊस तोडणी कामगार ही मालक मजूर संबंधांची साखळी आहे। ही कामगार कायद्यानं नियत झालेली आहे। एखाद्या मजुराच्या किंवा मुकादमाच्या अंगावर पैसे असले म्हणजे फसवणूक केली हा त्या ठिकाणी विपर्यास केला जात आहे आणि मोठं षडयंत्र ऊस तोडणी कामगारांच्या विरुद्ध रचलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये 900 ऊस तोडणी यंत्र 35 लाख रुपये प्रत्येक यंत्राला राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून अनुदान देऊन आयात करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे हे त्याच्या पाठीमागं षडयंत्र आहे। आमची मागणी आहे की ज्या हवामान बदलामुळं या ऊसाच्या एकरी उत्पादनामध्ये घट झालेली आहे, ऊसाचा हंगाम कमी झालेला आहे आणि ते मुख्य कारण आहे ऊस तोड मजुरांच्या अंगावर उचल फिरण्याचं। खरं तर सरकारनं त्याबद्दल 50 रुपये प्रति टन ही या ठिकाणी भरपाई ऊस तोडणी कामगारांना दिली पाहिजे। 5 रुपये प्रति टन प्रति किलोमीटर हा वाहतूक भत्ता देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे। परंतु अशा प्रकारच्या फौजदारी केसेसमधून ना त्या ठिकाणी वसुली होणार आहे ना त्या ठिकाणी कुठला निष्कर्ष निघणार आहे। केवळ मराठवाड्यातील तमाम ऊस तोडणी मजुरांना आणि मुकादमांची मात्र हॅरॅसमेंट सरकार या ठिकाणी करत आहे। भटके विमुक्त आदिवासी आणि बंजारा आणि ओबीसी समुदायामध्ये असलेल्या या श्रमिकांची होरपळ करण्याचा जो प्रयत्न फडणवीस सरकारनं चालवलेला आहे त्याच्याविरुद्ध आयटक प्रणित लालबावटा युनियन ठामपणानं लढा दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देत आहोत। धन्यवाद।